आणि मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये सुद्धा अशीच काहीशी घटना घडली. वादावादी झालेली होती रामनवमीची मिरवणूक सुरू असताना. सध्या मालवणी पोलीस स्थानकाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. आरोपींना ताब्यात घेतल्याचा जाब विचारत त्यांचे नातेवाईक गोंधळ घालतात. काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे सध्या मालवणी पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. आमदार असलम शेख यांनी प्रतिक्रिया काय दिली ती आपण पाहूया. वरिष्ठ लेवल के अधिकारी यहाँ पे थे, जॉइंट कमिश्नर साहब थे, एडिशनल कमिश्नर साहब थे, डीसीपी साहब थे, लगभग मुंबई के सारे बड़े पुलिस वाले थे. तो जिन लोगों ने भी गलत काम किया उसके ऊपर कठोर कार्रवाई. आरोपींना ताब्यात घेतल्याचा जाब विचारत पोलीस स्थानकाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली जाते. मुंबईच्या मालवणी पोलीस स्थानकाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांचा गोंधळ पाहायला मिळतोय. आरोपींना ताब्यात का घेतलं याचा जाब विचारण्यासाठी त्यांचे नातेवाईक पोलीस स्थानकाच्या परिसरात जमलेले आहेत. काँग्रेसचे आमदार असलम शेख सुद्धा मालवणी पोलीस स्थानकात पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या मालवणी पोलीस स्टेशनची ही दृश्य आहेत. ज्यावेळेला आरोपींना घेऊन पोलीस आत जात होते तेव्हाच त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.